वन्य प्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी होत असल्यामुळे तालुक्यातील बळीराजा हा संकटात सापडलाय. कन्नड तालुक्यातील वासडी व परिसरातील शेतकरी वन्य प्राण्यांकडून हैरण झालेत. एकीकडे अतिवृष्टीने पिके शेतात सडून गेली आहेत, त्याची कुठेही अजून नुकसान भरपाई मिळालेली नाहीये. त्यात आता हे नवीन संकट शेतकऱ्यांसमोर उभं राहिले. वासडी येथील कडूबाई सोनवणे यांच्या शेतामध्ये 25 गुंठे रब्बी मका पिकाचे पेरणी केली असून वन्य प्राण्यांकडून सदर पिके ही जमीनदोस्त केल्याचा प्रकार हा सुरूच आहे. वन्य प्राण्यांकडून होत असलेल्या पिकाची नासाडीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडाचे पाणी पळालेले आहे, त्यामुळे शेतकरी हा हवालदिल झालाय. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा व वन्य प्राण्यांकडून नासाडी झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकरी राजाला मदत जाहीर करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून केली जाते. प्रतिनिधी वैलास पवार सह आधार न्यूज कन्नड. ताज्या घडामोडींसाठी आधार न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.